नमस्कार मी शीतल तुम्हा सर्वांचं माझ्या हॅपी किचनमध्ये स्वागत करते आज आपण स्वीटकॉर्न सूपची रेसिपी पाहणार आहोत तर अतिशय हेल्दी असं हे सूप आहे थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात गरमागरम हे सूप प्यायला फारच अप्रतिम लागते चला तर मग हे सूप कशा प्रकारे बनवायचं ते पाहूया सर्वप्रथम इथे मी हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे व यामध्ये फ्रेश असे मी हे अर्धा कप स्वीटकॉर्न घेतलेले आहेत त्यामध्ये वन फोर्थ कप पाणी टाकून आपण याची छान अशी ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे सूप करण्यासाठी इथे मी अशा प्रकारचं भांडं घेतलेलं आहे व त्यामध्ये साधारण एक मोठा चमचा मी बटर टाकते बटर आपल्याला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकते ती देखील आपल्याला छान परतून घ्यायची आहे नंतर मी यामध्ये अर्धा कप कच्चे स्वीटकॉर्न टाकत आहे व वन फोर्थ कप इथे मी बारीक अगदी चिरून असे हे गाजर घेतलेलं आहे ते देखील आपल्याला साधारण एक ते दोन मिनिटे छान परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे तर हे पहा हे व्यवस्थित परतलेलं आहे तर आता मी यामध्ये आपण जे मगाशी पेस्ट केली होती स्वीटकॉनची ती ॲड करते व देखील आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिटे छान परतून घ्यायची आहे स्वीटकॉनचा जो कच्चेपणा असतो तो जाईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण परतून घ्यायचं आहे तर हे पहा हे परतून झालेलं आहे तर आता मी यामध्ये साधारण दोन ते अडीच कप पाणी ॲड करते ते पहा पाणी ॲड करून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यावरती झाकण ठेवून साधारण दहा ते बारा मिनिटे छान अशी एक उकळी क काढून घ्यायची आहे तर हे पहा मस्त हे सूप छान उकळलेलं आहे तर आता मी यामध्ये इथे मी एक कप हे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे व त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून त्याची स्लरी मी यामध्ये ॲड करते तर स्वीटकॉनच्या सूपला आपण जे बारीक करून जे मिक्सरमध्ये स्वीटकॉर्न टाकलेलं आहे त्यामुळे बरीचशी थी थिकनेस येते त्यामुळे जास्त यामध्ये कॉर्नफ्लोअर ॲड करण्याची गरज भासत नाही तर अगदी थोडंसंच यामध्ये मी कॉर्नफ्लोअर ॲड केलेलं आहे व त्याचबरोबर इथे मी चवीनुसार मीठ व पाव चमचा काळी मिरी पूड ॲड करते हे देखील आपण व्यवस्थित या सूपबरोबर मिक्स करून घेणार आहोत तर हे पहा मस्त आपलं हे सूप असं हे रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान असं हे थिकनेस आलेली आहे या सूपला तर आता आपण हे सूप गरमागरम सर्व करूयात जर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद